पशुबळी थांबविण्यासाठी सरकारने कायदा करावा अशी मागणी डॉक्टर कल्याण गंगवाल यांनी केली आहे. नवरात्र महोत्सवात पशुबळी न देण्याचा नाशिक येथील सप्तशृंगी देवस्थानने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. राज्यभरातील देवी देवतांच्या उत्सवात होणारी पशुहत्या थांबवण्यासाठी सरकारने लवकरात लवकर कायदा करावा अशी मागणी सर्व जीवमंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कल्याण गंगवाल यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. देवीसमोर पशुबळी देणे हा अंधश्रद्धा असून त्यामुळे अनारोग्य, अस्वच्छता आणि दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्यामुळे देवी भक्तांनी अशा अनिष्ट रूढींना फाटा द्यावा असे आवाहनही त्यांनी केले. डॉक्टर कल्याण गंगवाल म्हणाले, नवरात्र उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या उत्सवात खंडे नवमीच्या दिवशी अजबली देण्याची प्रथा आहे. मात्र ही प्रथा अत्यंत चुकीची असून याविरोधात सर्व जीवमंगल प्रतिष्ठान कायदा व प्रबोधन यामार्फत गेली 21 वर्षे लढा देत आहे. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीसमोर अजबळी देण्याची प्रथा आहे. या प्रथेला कोणतेही धार्मिक अधिष्ठान नाही. ही अतिशय अमानुष पद्धतीने भौतिक, कौटुंबिक, मानसिक गरज भागवण्यासाठी केलेल्या नवसपूर्तीच्या नावाखाली हजारो बोकडांचा बळी दिला जातो. परिसरात पडलेल्या माणसामुळे, रक्तामुळे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, अनारोग्य निर्माण होते. स्वच्छ भारत अभियानाला छेद देणारी ही प्रथा आहे. त्याचबरोबर अनेकदा यातून दुर्घटना होऊन निष्पाप लोकांचा बळी जातो. ही अधार्मिक आणि अवैज्ञानिक प्रथा आहे. त्यामुळे सरकारने अशा प्रथा बंद करण्यासाठी कायदा करावा. तसेच सप्तशृंगी देवस्थानचा आदर्श घेऊन देवस्थानने पुढाकार घेत या प्रथेला हद्दपार करावे असे कल्याण गंगवाल यांनी सांगितले. हो, मी गेले 35 वर्ष, मी डॉक्टर कल्याण गंगवाल जरी कार्डिओलॉजिस्ट असलो तरी गेल्या 30 वर्ष आम्ही सातत्यानं पशुहत्या रोखण्यासाठी प्रयत्न करत आहोत. हे प्रयत्न आम्ही तुळजापूर, ठिकठिकाणी जिथे देवी देवतांसमोर बळी दिले जातात ते थांबवण्याचा आम्ही प्रबोधनातून अहिंसक मार्गाने प्रयत्न करत आहोत. आम्हाला यश देखील चांगलं लाभलं आहे. पण हे यशाबरोबर आम्हाला असं वाटतं की सरकारने याबाबत कायदा करावा. गुजरात गव्हर्नमेंट, आंध्र गव्हर्नमेंटमध्ये देवी देवतांसमोर बळी द्यायला कायद्यानं बंदी आहे. अशीच बंदी आपण महाराष्ट्रात जर चालू केली तर ह्या लोकांचं आरोग्य सुधारेल. आज अस्वच्छता जी सगळी निर्माण होते या बळींमुळे ते देखील थांबेल. त्यांच्या पैशाची जी लूट होते ती थांबेल. अंधश्रद्धेचं जे खतपाणी मिळतं ते थांबेल. आणि वसुधैव कुटुंबकम, कारण प्राणी देखील आमच्या कुटुंबातले मेंबर आहेत, त्यांना वाचवण्यासाठी हा प्रयत्न केला जाईल. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिलं आहे आणि आम्ही त्यांना विनंती केली आहे की समाज बदलायचा असेल तर नीती आणि भीती दोन्ही पाहिजे. नीती दाखवण्याचं काम आम्ही करू, प्रबोधन करण्याचं काम आम्ही करू, पण भीती दाखवण्याचं काम कायद्याने केलं पाहिजे. आणि असं झालं तर निश्चित बदल होईल. या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ देवी देवतांसमोर 5 लाख प्राण्यांचे बळी दिले जातात आणि हे केवळ अंधश्रद्धापैठ दिले जातात. आणि ते थांबवणं हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि प्राण्यांच्या अधिकाराच्या दृष्टिकोनातून अत्यंत आवश्यक आहे. कोणताही प्राणी उघड्यावर बळी द्यायला कायद्यानं बंदी आहे, पण आज हे कायदे कधी पाळले जात नाहीत आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात हे बळी चालू आहेत. याबाबतील कडक कायदे व्हावेत हीच मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत. आणि हे जे कायदे लगेच झाले नाही तरी निदान या नवरात्रीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला, जिल्हाधिकाऱ्यांना, PSI लोकांना, पोलीस खात्याला अधिक दिले तर हे बळी मोठ्या प्रमाणात थांबतील. आणि देवीला पुरणपोळीचा नैवेद्य लागतो, तिला प्राण्यांचे जीव नको असतात. आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जी गोष्ट आपण दुसऱ्याला देऊ शकत नाही ते घेण्याचा अधिकार आपल्याला नाही. कोणत्या प्राण्यांचा प्राण हा आपण जर घेतला तर आपण त्याला प्राण देऊ शकत नाही. म्हणून या मुक्या प्राण्यांना, ज्यांना वाचा नाही, त्यांच्यावर अशा प्रकारचे अत्याचार आपण थांबवावेत आणि हे निश्चित थांबतील अशी देवीच्या चरणी मी विनंती करतो. आणि देवीला विनंती करतो की या मुक्या प्राण्यांचं रक्षण तू कर आणि त्या भाविकांचं देखील रक्षण कर अशी मी विनंती करतो.